पाथर्डी तालुक्यातील करोडी इथं जिल्हा परिषदेच्या बेटी बचाव बेटी पढाओ या उपक्रमाअंतर्गत बाल विकास प्रकल्प विभागाच्या वतीनं कन्यारत्न उत्सव कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी जिल्हा परिषद महिला बाल कल्याण सभापती नंदाताई वारे या होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे सदस्य हर्षदाई काकडे, योगिता राजळे, उज्ज्वला सिरसाट, पंचायत समिती सभापती संभाजी पालवे, पंचायत समिती सदस्य डॉक्टर सुमन खेडकर, देवीदास खेडकर आदी मान्यवर उपस्थित होते. कन्यारत्न उत्सव कार्यक्रमात राज्य पुरस्कार प्राप्त हमीद सय्यद यांनी स्त्री भ्रूण हत्या विषयावर गीत सादर केले, तर विविध विद्यार्थ्यांनी विविध गीते आणि नृत्य सादर केले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थात 30% आरक्षण दिले. आता सरकारने यापुढे जाऊन लोकसभा, विधानसभा आदी ठिकाणी महिलांना 50% आरक्षण देऊन आपला दृष्टिकोन जाहीर करावा, असे आव्हान भाजपच्या जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे यांनी केले. आज गदारोळ संसदेमध्ये चालू आहे, आज आपलं सरकार संसदेत आहे, पण कुणीही महिलांना आरक्षण द्यावं या विषयावर कुणीच बोलत नाही. कि या सगळ्या पुरुषांनी सांगितलं की तुम्ही रणरागिणी आहे, दुर्गा आहे. अरे तिथल्या दुर्गा कुठे गेल्या? मग संसदेतल्या दुर्गा कुठे गेल्या? मुलाप्रमाणे मुलीला जन्माला येऊ द्या, तिचे पालन पोषण करून चांगल्या पद्धतीने शिक्षण द्या. ती दोन्ही कुटुंबांचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही, अशी भावना या कार्यक्रमाच्या अध्यक्षा जिल्हा परिषद महिला बाल कल्याण सभापती नंदाताई वारे यांनी व्यक्त केले. आज शिवाजी महाराज जन्मास यावा आपल्याला हे सर्वांना वाटत, पण त्या शिवाजी महाराजांना जन्म देणारी जिजाऊ अगोदर जन्माला यायला पाहिजे असं हे आपल्याला वाटलं पाहिजे. मुलगा जरी वंशाचा दिवा असला तरी तो दिवा तेवढ ठेवण्याचं काम ही मुलगीच करू शकते हे सुद्धा आपल्याला कळायला हवं. म्हणून मुलींना जन्मास येऊ द्या, त्यांना चांगलं वाढवा, त्यांचं चांगलं शिक्षण करा. कार्यक्रमासाठी भालागाव जिल्हा परिषद गटातील अंगणवाडी सेविका, मदतनीस, स्वयंसेविका उपस्थित होत्या. बाल विकास प्रकल्प विभागाचे अधिकारी अरुण हरिश्चंद्रे, पर्यवेक्षिका मीना गावित, सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर राजेंद्र खेडकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले. प्रतिनिधी अमोल कांकरिया, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, पाथर्डी.